महाविकास आघाडीची वज्रमूळ सभा तर खूप गाजतीय. लोकांचा या सभेला उत्तम प्रतिसादही मिळतोय. महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन या वज्रमूळ सभेत चांगले दिसून येते. मात्र दुसरी बाजू बघितली तर नुकतीच नागपूरमध्ये वज्रमूळ सभा पार पडली आणि या सभेमध्ये काही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचं आपण सगळ्यांनीच बघितलं. खरंच काँग्रेसमधील आंतरिक वाद हा चव्हाट्यावर येत आहे का? आणि जर या सगळ्या अफवा असेल तर उगाच राजकीय नेते मंडळी म्हणजेच विरोधक या सगळ्यांवर वावड्या का उठवत आहे की या सगळ्यात भाजपचा तर डाव नाही आहे ना, याच विषयावर आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षदा, तुम्ही बघत आहात एनसीएन न्यूज. छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीची वज्रमूळ सभा पार पडली होती. या सभेत महाविकास आघाडीच्या बऱ्याच नेत्यांची उपस्थिती होती, पण याच छत्रपती संभाजीनगर मधल्या वज्रमूळ सभेत नाना पटोले उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांच्याही अनुपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रागताना आपण बघितली होती. त्यानंतर अजित पवार यांनी या सभेमध्ये भाषण केलं नव्हतं, तोही एक मुद्दा उरतोच. आणि एवढं सगळं सुरू असतानाच पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार अशाही चर्चा रंगू लागल्या होत्या. आणि आताचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या, पण या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम देत स्पष्टीकरण दिले. त्यांनी हे सगळं खोटं असल्याचं स्पष्टीकरण दिलंय, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाहीये असंही ती म्हणाले. आणि त्यानंतर अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या बातम्या सध्या तरी थांबल्यात. नुकतीच झालेली नागपूरची वज्रमूळ सभा यशस्वी झाली असली तरी माजी मंत्र्यांच्या अनुपस्थितीने या पक्षात सर्वच काही अलबेल नाहीये ना, हे स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीची वज्रमूळ सभा पार पडली. सभेला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे सभेच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आपल्याला बघायला मिळालं. सत्ता गेल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशेची भावना या सभेमुळे दूर होण्यास मदत होणार असली तरी नेत्यांमधील थोडी घालमेल आणि कधी कडू तर कधी गोड असं नाट्य आपल्याला बघायला मिळालं. सभेच्या निमित्ताने सर्व गट कामाला लागले असे वरवर दिसत होत, पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि नागपूरचे माजी पालकमंत्री नितीन राऊत हे या सभेत उपस्थित नव्हते. त्यांनी या संदर्भात कसलंच विधान केलं नाही, ते त्या दिवशी भंडारा दौऱ्यावर होते असं वर्तवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचा सहभाग शहरातील कार्यकर्त्यांना सभेत आणण्यापुरताच मर्यादित होता. त्याचे पडसादही सभेपूर्वी झालेल्या तयारी आढावा सभेत उमटले. थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढेच ठाकरे यांनी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना विचार होत नाही अशी भावना व्यक्त करून आपली नाराजी व्यक्त केली. पण हा आंतरिक वाद खरंच वादच आहे का की विरोधक सूडबुद्धीने महाविकास आघाडीतून काँग्रेसला बाजूला सरसावत आहे? थोडं मागचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सत्यजित तांबे यांनी काँग्रेसमधून बंड केलं आणि ते भाजपमध्ये जाणार अशाही चर्चा सुरू होत्या. सत्यजित तांबेंना भाजप पाठिंबा देत आहे असंही म्हटलं जात होतं, पण पुढे काय झालं हे सगळ्यांनीच पाहिलं असो. तर अशा प्रकारे सभा यशस्वी झाल्याने या निमित्ताने झालेल्या नाराजी नाट्यावर सध्या पडदा पडला आहे. मात्र कधी त्याचा स्फोट होईल हे सांगता येणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.